जबरी चोरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार सरईत गुन्हेगारांना चांदेकर चौकातून धारदार शस्त्रासह अटक करण्यात आली. शहरातील चांदेकर चौकामधील बँक ऑफ इंडिया समोर काही इसम हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रिव्हॉल्वर, पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये चार सराईत गुन्हेगारांना धारदार शस्त्रासह अटक करण्यात आली. 22/3/22 रोजी माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकात खात्रीशीर खबर मिळाली की अकोला शहरातील चांदेकर चौकामध्ये बँक ऑफ इंडिया समोर काही 5-6 सराईत गुन्हेगार एकत्र जमलेले आहेत. त्यांच्याजवळ देशी कट्टे सुद्धा आहेत, राऊंड सुद्धा आहेत आणि तलवारी वगैरे आहेत आणि ते दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देऊन धमक्या देऊन पैसे वगैरे मागणी करीत आहेत. अशी खात्रीशीर खबर मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पंचासमक्ष छापा मारले असता तिथे 5 सराईत गुन्हेगार मिळून आलेत आणि त्यांच्याजवळून आम्हाला 2 देशी कट्टे, ज्यामध्ये 6 जिवंत राऊंड तसेच 10 तलवारी असे प्राणघातक शस्त्र मिळून आलेले आहेत आणि आरोपींविरुद्ध आम्ही 392/402 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामधील आरोपी दीपक रामराव मोरे, नितीश पिंटू माधव वाकुडे, शुभम गवई, अनिल दादाराव भालेराव आणि ममता अनिल गवारगुरु अशा 5 लोकांविरुद्ध दरोड्याची तयारी, शस्त्रांची तयारी करणे, गुन्हा दाखल केलेला सिटी कोतवाली येथे आणि त्यांच्याजवळून जवळजवळ 70,000 रुपयाचे आम्ही अवजार प्राणघातक शस्त्रे जप्त केलेले आहेत. आरोपींविरुद्ध विविध पोलिस शहरांमध्ये अकोला शहरात 22 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्ध गुन्हे असे 22 गुन्हे दाखल आहेत. आरोपितांचं भरपूर क्राईम रेकॉर्ड असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 392/402 भादवी दरोड्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास आता सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत.